चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नारंडा जवळील पारंबा येथील वैभव कोटेक्स या कापूस जिनिंगला आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या घटनेत करोडो रुपयांचा कापूस जळून खाक झाला असून तब्बल 1.5 तासानंतर ही आग आटोक्यात आली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून कोरपना पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. कोरपना तालुक्यातील पारंबा येथे घडलेल्या या घटनेनं मोठी खळबळ उडाली होती. स्वप्नील भंडारी यांच्या मालकीचं पारंबा येथे वैभव कोटेक्स या नावाचं कापूस जिनिंग आहे. नेहमीप्रमाणे गुरुवारी या जिनिंगमध्ये काम सुरू होतं, यावेळी अचानक आग लागली. आगीची घटना समोर आल्यावर माणिकगड सिमेंट कंपनी आणि राजुरा नगर परिषदेच्या फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं हालचाली करत आगीवर नियंत्रण मिळवलं. पण त्याआधी आगीनं हळूहळू रौद्ररूप धारण करत जिनिंगमध्ये साठवून असलेल्या अंदाजे 2 क्विंटल कापसासह अन्य साहित्याला कवेत घेत त्याची राख रांगोळी केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही, मात्र जिनिंग मालकाला या आगीच्या घटनेमुळं कोट्यावधीचा आर्थिक फटका बसलाय. आगीचं कारण अजूनपर्यंत कळू शकलं नाही. दरम्यान तहसील आणि पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे.